Украина! Дай свободи! Дай Полонь! Дай Полонь! Дай свободи! Мане не пакся промогута саванта! Иисус! छत्रपती शिवाजी महाराज की। आपली यामध्ये प्रामुख्याने मागणी अशी आहे की 8000 ही मागणी किंवा ही जी नुकसान भरपाई जाहीर केलेली आहे ती अतिशय तुटपुंजी आहे. जर एक शेतकरी साधारण हेक्टरी सोयाबीनचं पीक काढायला गेला तर त्याला एकरी 40000 रुपये खर्च येतो, म्हणजे साधारण 1,00,000 रुपये त्याचा खर्चच होतो कमीत कमी हेक्टरी. आणि त्याला जर 8000 रुपये दिले तर ते केवळ आणि केवळ तोंडाला पाणी पुसण्यासारखे आहे. आणि म्हणून शिवसेनेच्या वतीने आपण अशी मागणी करतोय की हेक्टरी कमीत कमी 25000 जिरायतीसाठी मिळावी आणि बागायतीसाठी 50000 रुपये मिळावी अशा पद्धतीची आपण मागणी करतोय. पावसामुळे जे नुकसान झालंय त्याची नुकसान भरपाई रक्कम शेतकऱ्यांना त्वरित मिळावी आणि शासनानं प्रशासनानं जी रक्कम मंजूर केली मान्य केली त्या रकमेमध्ये वाढ मिळावी एवढ्या मागणीसाठी आपण या ठिकाणी मोर्चा आयोजित देण्यासाठी आलेलो. खऱ्या अर्थानं गेले महिनाभर शेतकऱ्यांच्या पाठीशी भक्कमपणे उद्धवजी ठाकरे साहेबांच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शिवसैनिक उभा राहिलेला आहे. प्रत्यक्षपणे शेतकऱ्याच्या हातामध्ये गेल्या महिनाभरापासून काही मिळाले नाही. वास्तविक गेले महिनाभर शेतकरी वाट पाहतोय मदतीची. आज त्याला उभारी देण्याची गरज आहे, मदत पाठवण्याची गरज आहे. परंतु अजूनही सरकार जागेवर नसल्यामुळं सरकार स्थापन न झाल्यानं शेतकरी वाऱ्यावर आहे. मग शेतकऱ्याच्या पाठीशी खंबीरपणे शिवसेना ही उभी राहिलेली आहे आणि म्हणून आम्ही आज या ठिकाणी निवेदनाद्वारे प्रशासनाकडे मागणी करतोय की आलेली मदत ही शेतकऱ्याच्या खात्यावर त्वरित पाठवली पाहिजे आणि जी मदत आली आहे ती मदत ही तुटपुंजी आहे, कमी आहे, त्यामध्ये वाढ झाली पाहिजे एवढे आमच्या आत्ताच्या मागण्या आहेत. खऱ्या अर्थानं अवकाळी पावसामुळं जे काही पंचनामे झाले शेतकऱ्यांचे ते पंचनामेसुद्धा दुरुस्त करून पुन्हा एकदा नव्यानं शेतकऱ्याचं पूर्ण नुकसान झाले त्याची तपासणी करून पंचनामे करून पुन्हा वाढीव रकमेची मागणी प्रशासनानं केली पाहिजे एवढी आमची मागणी आहे. खऱ्या अर्थानं आजचं जे निवेदन देण्यासाठी आम्ही आलो मॅडम इथे, त्या निवेदनाचा आपण त्वरित विचार करावा आणि शेतकऱ्यांना जी मदत आली आहे ती त्यांच्या खात्यावर त्वरित पाठवण्याची व्यवस्थापन करावी एवढी विनंती आम्ही तुम्हाला करतोय. आणि त्यासाठी जे निवेदन पाठवलेले आहे आणि आता परतीच्या पावसाने जो नुकसान झालेलं आहे सप्टेंबरमध्ये त्याच्यामध्ये 12,134 हेक्टर आर क्षेत्राचं 35,000 परतीच्या पावसाने जे नुकसान झालेले शेतकऱ्यांचे आहेत बाधित शेतकऱ्यांचे 35